आपल्या आयुष्यातल्या ना बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, आपण कधी कधी खूप प्रयत्न करतो, खूप विचार करतो, पण तसं होत नाही. आणि कधी कधी काहीही विचार न करता होऊन जातात. तशीच आठवण आहे माझी या भांड्यांबद्दल. म्हणजे हे जी पितळेची भांडी तुम्हाला दिसतायत ना, हा टोप, अशी बरीचशी भांडी मी घेतली, त्याचा व्हिडिओ सुद्धा होता. तो बघा, पुसता पुसता माझी नजर गेली ती म्हणजे ह्या नावाबद्दल सुद्धा. निष्ठाचं नाव टाकलं याच्यावरती. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना हा कन्सेप्ट खूप आवडला. आणि तारीख बघा, 22/1/2022 ही तारीख खरंच माझ्यासाठी खूप लकी ठरली होती. कारण त्या व्हिडिओ पासूनच माझ्या चॅनलला खूप बूस्ट मिळालं होतं. म्हणजे खूप चालायला लागला होता चॅनल चांगला, तर लोकांपर्यंत पोहोचत होता आणि लोकांना आवडत होता. आणि खरंच जे म्हणजे तांब्या पितळेची भांडी ना, हे लक्ष्मी स्वरूपच असतं. आपल्या घरात तांब्या पितळेची भांडी असणं खरंच महत्वाचं आहे. म्हणून पूर्वीचे लोक तांब्या पितळेची भांडी पण जास्तीत जास्त त्यांचा वापर करायची. आणि ते सुस्थितीत ठेवणं, जे पण तुमच्याकडे भांडं आहे ते सुस्थितीत असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. खरं तर घरातली प्रत्येक वस्तूच तुम्ही किती व्यवस्थित, स्वच्छ, म्हणजे ती छोटी का असे ना पण ती छान ठेवलीत ना, तरच त्याचं म्हणजे त्याचं चांगलं फळ किंवा त्याचे चांगले प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. तर अशी झाली आहे माझी संध्याकाळ. आता मस्त चहा ठेवलाय, चहा छान मस्त उकळतोय. तसे मी 3 पितळेचे टोप घेतलेत, त्यानंतर 1 पितळेची कढई घेतली आहे, जी तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल भाज्या वगैरे करण्यासाठी. खूप मस्त पडतं आणि पितळेच्या भांड्यांमध्ये खरंच सांगू की खूप हेल्दी राहतं जेवण जे पण आपण बनवतो ते. आणि हे बघा, हे मटका कप आहेत ना, हे आम्हाला तिघांना पण खूप आवडतात. खूप असं भारी वाटतं चहा प्यायला याच्यामध्ये, काय माहित नाही पण खरंच खूप आवडतात. पहिले आणलेले ते खराब झाले होते, त्यानंतर मी आता हे परत दुसरे नवीन घेऊन आली कप्स चहासाठी. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता मी चहा तुम्हाला दाखवला, चहा बनवला. आता आम्ही चहा घेतो इथे. आणि चहा घेता घेता बघा, आता हे काम ॲड झालं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की निष्ठाचं उद्या स्कूलमध्ये फंक्शन आहे, त्यांचा घुमरचा डान्स आहे ना. हां, तर त्याच्यासाठी ड्रेस दाखव. हा रेंटचा ड्रेस मी तुम्हाला दाखवते. ती सकाळी स्कूलला घेऊन गेली होती ड्रेस, त्यांचा आज रिहर्सल्स होते म्हणून मला तुम्हाला काल दाखवता नाही आला. तर ड्रेस दाखवतो त्यातला, आणि त्याच्यासोबत ऑर्नामेंटसुद्धा आहेत. असा ड्रेस आहे, पण त्याच्यामध्ये कसं आपण जे भाड्याने ड्रेस आणतो ना, ते थोडेसे फिटिंगला प्रॉब्लेम असतो. तर ब्लाऊज थोडं एक्सेल साईजचं आहे मोठं, तर ते आता कमी करायचं आहे. तर बघू, मी आता मावशीकडे जाते, मावशीकडे जाऊन ब्लाऊज थोडंसं कमी करून आणते. आणि त्याच्यात ज्वेलरी पण दिली आहे, पण ज्वेलरी नाही, ही वेगळी आहे, ही माझी ज्वेलरी आहे. हे दिलं आमचं. हां, त्यांची ज्वेलरी पण एवढी खास नाही ॲक्च्युली. मी हे गरब्याच्या वेळेला माझा सगळ्या सेट असा रेडी करून ठेवलेला आहे. बघा, बँगल्स खूप मस्त आहेत, या कमरपट्टा सगळं, म्हणजे असं प्रोफेशनलसारखं मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. बिंदी सगळं आहे. तर तिला म्हटलं की समजा ते चांगलं नसेल वाटत, कारण त्यांची ज्वेलरी कशी कधी कधी खूप जुनी असते, कधी कधी कधीची वापरलेली असते. आणि ऑक्साईडची ज्वेलरी आहे ना, लवकर काळी पडते किंवा गंजते. तिला व्यवस्थित स्टोअर करून ठेवायला लागतं. मी अशा प्रकारे हे जे टिश्यू पेपर असतात ना, त्याच्यामध्ये ही ज्वेलरी बॅक करून ठेवते, म्हणजे तिला गंज लागत नाही. तर म्हणून आता ही ज्वेलरी आम्ही सॅग्रिगेट करतो आहे. म्हणजे सकाळचं काय काय लागणार आहे ते सगळं आत्ता सगळं करून ठेवते. म्हणजे सकाळी लास्ट मोमेंटला काही घाई नको व्हायला. तर चला, पहिले आता चहा घेतो आणि त्यानंतर मग जातो मिशन मावशी. मिशन मावशी हे जाण्याच्या आधी किंवा कुठलीही तयारी करण्याच्या आधी मी फेस वॉश नक्कीच करते. म्हणजे आपल्या स्किनवरची जे डर्ट असते ना, ती क्लीन होते. तर वाव स्किन सायन्स घेऊन आले आपल्यासाठी हा ॲपल सिडर व्हिनेगर फेस वॉश, जो आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक. फक्त थोडासाच हातावरती घ्यायचा आहे आणि छान फेसला मस्त थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये फेस वॉशमध्ये, आणि मस्त चेहऱ्याला मस्त रब करायचा. कधीही तुम्ही चेहऱ्याला साबण वापरू नका. जेवढं तुम्ही व्यवस्थित म्हणजे रेग्युलर फेस वॉश वापराल ना, तेवढा तुमचा चेहरा क्लीन आणि व्यवस्थित राहतो. ह्या फेस वॉशमध्ये आहे हिमालयन ॲपल सिडर व्हिनेगर आणि हायलुरॉनिक ॲसिड अँड प्रो व्हिटॅमिन B5.
आणि बऱ्याचशा नॅचरल ॲक्टिव्सने हा फेस वॉश बनलेला आहे. तर हा फेस वॉश आपल्या स्किनला चेहऱ्याच्या एकदम इझिली क्लीन करतो आणि जे पण आपल्या स्किनचे ऑइल्स वगैरे रिलीज होतात ना, तर त्याला बॅलन्स करायला हा खूप मदत करतो. तसंच आपल्या स्किनचा जो एक पी एच लेवल असतो, तर तो हेल्दी पी एच लेवल मेंटेन करण्यासाठी सुद्धा हा खूप मदत करतो. हा सर्व प्रकारच्या स्किनसाठी म्हणजे ऑइली आणि कॉम्बिनेशन सर्व प्रकारच्या स्किनसाठी हा सुटेबल आहे. डर्मेटोलॉजी टेस्टेड आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे की मेड इन इंडिया आहे. फेस वॉश करताना ना नेहमी तुम्ही ही एक गोष्ट करा, ती म्हणजे थंड पाण्याने चेहरा छान स्वच्छ धुवायचा, ज्याने आपली चेहऱ्याची जी स्किन असते ना ती आणखीन खूप छान रिफ्रेश होते आणि बघा तुम्ही चेहरा एकदम असा फ्रेश आणि ताजा टवटवीत दिसतो. कुठलाही मेकअप ऍप्लिकेशन करण्याच्या आधी किंवा कुठेही जाण्याच्या आधी मी किंवा कुठूनही आल्यानंतर सुद्धा मी चेहरा अशा प्रकारे छान क्लीन करते. आणि वाव स्किन सायन्सचा हा ॲपल सिडर व्हिनेगर फेस वॉश आहे ना, याने चेहरा एकदम मस्त असा क्लीन व्हायला खूप मदत होते. तर वाव स्किन सायन्सचा जो हा ॲपल सिडर व्हिनेगर फेस वॉश आहे ना, तर हा खरंच खूप मस्त आहे, ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नाही आहेत, पॅराबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, टॉक्सिन्स फ्री आहे. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे की हा मेड इन इंडिया आहे. तर मला तरी पर्सनली हा खरंच खूप आवडला. जर तुम्हाला पण आवडला, तुम्हाला घ्यायचं असेल, तर ह्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही लिंकवर जाऊन प्रोडक्ट परचेस करू शकता. बी वाव नॅचरली. तर त्या दिवशीचा पूजेचा जो ब्लॉग आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलाच होता. तर संध्याकाळची अशी छान दिवा बत्ती वगैरे सर्व आटपून नंतर मग मी आता मावशीकडे जाणार आहे. चांगली वाटते ना. सगळीकडे गणपती बाप्पांची आगमन झालेलं आहे आणि बघा किती सुंदर रोषणाई केली आहे. आम्ही आलोय बाहेर मावशीकडे जायला आणि आम्ही आहोत भुक्कड. निष्ठाला आणल्यानंतर तर काही खरं नाही, तर इथे आलोय शेवपुरी पाणीपुरी खायला आणि मावशीला पण आता पार्सल घेऊन मीडियम घेणार आहे, पाणीपुरी आणि शेवपुरी एक एक प्लेट आणि मग जाणार आहे मावशीकडे. तर उद्याचं निष्ठाचं आता हे ड्रेसचं आणलंय तिच्याकडून बघू, अल्टर करून घेऊ आणि मग चाललंय. चला पहिले पाणीपुरी खाऊ. आम्ही मस्त पाणीपुरी शेवपुरी खाल्ली आणि मावशीला आणि रितिकला मस्त पार्सल घेऊन चाललोय. तर पाणीपुरी शेवपुरी कशी हलकी म्हणजे लाईट पचायला पण पटकन आणि मला तेलकट फ्राय आयटम बाहेरचे जास्त आवडत नाहीत आणि मी निष्ठाला पण द्यायला खूप अवॉइड करते. तर आता चला पार्सल घेऊन निघूया. फायनली आलो. हे काय दूर दूर दिसतोय सगळा असा. हा बघा किती प्रोफेशनल ड्रेसिंग मध्ये बसलेला आहे रितिक. हेडफोन्स विथ हेडफोन्स रितिक मामा. काय चाललंय रितिक? काय नाही, कॉलेजांना आलं थोडं. ट्रेडिशनल हा का बॉलिवूड डे. आणि मावशी काय करते? मी म्हटलं आता रात्री येतेस की काय. ये क्या हे मोदक बनणार आहे. अरे वा वा वा, आज गणपती का वाढदिवस आहे ना. मग फिर मोदक. मोदक भारी. हे घे त्याला खाऊ दे. सेकंड राऊंड कर. आता तो खाऊ खराब होऊन जायचा. नाही नाही आम्ही खाऊ आलो आहे. तू खा तू खा. मावशीची मशीन इथे वाटत असं खाली शिवतेस तू. ही मस्त आहे. हीच नाही हा कलर पण छान आहे. ही साडी दाखव. ही बघ मस्त आहे. इंडिपेंडन्स नाही उद्या रिपब्लिक डे साठी मावशीची तयारी.
हा ना मस्त कलर आहे पण म्हणजे झेंड्याचाच पूर्ण कलर आहे ऑरेंज आणि ग्रीन आहे ऑरेंज ग्रीन मस्त हा खरंच छान आहे पदर खूप भारी आहे एकदम मस्त आहे किती बडबड किती बडबड तुमची दोघांची ओके ओके हा ग ए वा मस्त ह्याचं ना अशा साड्यांचं घागरा शिवतात माहितीये खूप सुंदर वाटते मस्त आहे माझ्याकडे पण एक अशी आहे पडूनच आहे ती साडी तिचाच घागरा शिवणार आहे मी आता हा हा कलर पण छान आहे मावशी शिवून घेतलेस ना मस्त वाटत खूप सुंदर दिसेल कलर मस्त आहे हा असा तुला पण आहे मावशीकडे गेली होती कुठल्या कामासाठी आणि आम्ही बघा काय पसारा काढून बसलोय बायकांना खरंच ना म्हणजे मी ही साडी बुद्धावून घेऊन गेली होती मला फॉल चेक करायचा होता साडीचा आणि असंच काय काय आमची बडबड चालू होती त्याच्यासोबतच मावशीने तिच्या काय काय साड्या काढून ठेवल्या होत्या त्या ती मला दाखवत होती पण बरं वाटतं असं कधी कधी असं जायचं थोडीशी बडबड केली जरासं बोललं तर आपलं पण मन मोकळं होतं आणि त्यांना पण भारी वाटतं नाहीतर मग असं घरात नुसतं दिवसभर बसून बसून आहे ना कधी कधी खरंच खूप कंटाळा येतो कारण असो किंवा कारण नसो तुम्ही जा आणि मस्त कोणाशी तरी छान अशा गप्पा मारा इलेक्ट्रिकची आहे का कामाला येतात ना मशीन भरपूर लागत काय ना काही शिवायला भरपूर त्याचा उपयोग आहे काच करणं बटन करायचं मग आपण घरातल्या घरात काय काय थोडं मोठं काय ना राहत ते फाटत तुटक काय शिवता येत नाही मस्त आहे का याच्यामध्ये ते हे पण असतील ना याच्यात वेगवेगळे बिडिंग होते हा का आणि ते वर्क पण वर्क पण होत असेल मला वाटतं याच्यामध्ये है ना एम्ब्रॉयडरी टाइप वगैरे त्याचं ना हे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं आता हे साधी शिलाईचं आहे अच्छा आणि ह्याचं वर्डिंग करायचं वेगळं असतं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं हे भारी आहे लायटिंग पण आहे वो लाईट आहे आणि सुई पण आपोआप घुसवली जाते याच्यात हा का ऑटोमॅटिक आहे पहिलं कसं सुई आपल्याला घुसवायला लागेल सुई लावायला लागेल आता ते मला दिसत पण नाही ना मग ते बरं चांगलंय ग ही कितीला घेतलेलीस तू साडेतेरा म्हणजे दादरला घेतली तिकडे जास्त हे पण पहिले असं हाताने हो ना हाताने ते असं धरून ठेवायला लागेल सगळं मशीन मध्ये आणि आपोआप झालंय मस्त आहे पण हे ते इलेक्ट्रिक पॅन्डल ने पुश करायचं वेगवेगळे नॉब सगळे वेगवेगळे याचे आहेत का डिझाईनचे डिझाईन आहेत सगळ्या अच्छा अरे हा डिझाईन्स आहेत हा डिझाईन्स आहेत सगळ्या अशा आपण डिझाईन डिझाईन करू शकतो वरलॉकची डिझाईन वेगळी बिडिंगची वेगळी असं बरोबर डिझाईन असं म्हणजे ह्याच्यावर कपड्यावर वेगळे पण करू शकतो बरोबर हे सुई मध्ये धागा टाकावा लागत असेल ना पण नाही तो आपोआप टाकला जातो आहे ना त्याला हे सुईत पण धागा पण हो हे आत्ता झाले पहिलं नव्हतं हा ते पटकन मला ना दिसत नाही त्याच्यामुळे चष्मा का नाही वापरत नाही हे भारी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे धागा पण आपोआप टाकला जातो ते नाही दिसलं तरी चालत पण ते कसं भारी आहे मला मेन ना डोळे दिसत नाही
त्याच्यामुळे मला सगळे इक्विपमेंट त्यांनी पूर्ण सगळं सगळं म्हणून तर ते बरं पडतं ते. मावशी टेलर झालेली आहे. मावशी टेलर उषा जेनोमे वंडर स्टिच. आता याच्यामध्ये ही चालू आहे हा का मस्त आहे. पण त्याच्यात काच करू शकतो, बटन लावू शकतो. हा आणि आपण ते ओरलॅक पण करू शकतो. ओरलॅक फॉल बिडिंग सगळं सगळं होत ना. फॉल बिडिंग ओके. फक्त त्याचे ते वेगवेगळे असतात ना, ते लावायला लागतात. आता हे साधी याची प्राइस तेवढीच होती का त्यांनी कमी केली? 16,000 नाही, 17,000. ओके मग त्यांनी कमी केली. दादरला कुठे घेतलीस तू? दादरला कबूतर खाण्याजवळ. हा का मी दादरला कबूतर खाण्याजवळ तुम्हाला अशा मशीन्स मिळतील चांगल्या. फुल मार्केटच्या इथे त्या गल्लीमध्ये पूर्ण फिरायचं दुकानच आहे. ओके म्हणजे सगळे असे मशीनचेच दुकान आहेत का? मशीनचेच आहे. ओके प्रत्येकाच्या इथे वेगवेगळे प्राइस सांगतात. मग थोडं भाव पण करायचा. हा हा भाव करावाच लागतो थोडं कुठे गेलं. सॉरी किती बडबड करतात तुम्ही. पण ही मशीन ना खरंच खूप कामाची गोष्ट आहे. म्हणजे कुठे पण बसून करू शकतो. घर बसल्या कोणाला दोन पैसे कमवायचे तर ते पण करू शकतात. फक्त एवढी जरा महाग वाटते लोकांना. मशीन एवढी महाग नाही. महाग नाहीये. 7,000-8,000 भेटते. पण ह्याला तसे फीचर्स पण आहेत ना. तेवढी प्राइस ला असणार. फक्त जीन्स ला सुई बदलावी लागते. अच्छा जाड सुई असेल. 16 नंबर. मग ते सुया वगैरे सगळं देतात का त्यांच्या सोबत? फक्त देतात पण ते सगळंच नाही देत. ओके तर आता जस्ट आम्ही आलो मावशीकडून. उशीर झाला आम्हाला यायला. तर आता मी पटापट जेवणाचं काय आटपते आणि सकाळी परत लवकर उठायचे. लवकर जायचंय ना. 5 वाजता उठावं लागेल. 7:45 तयारी करून मी 7:45 तिथे पोहोचायचंय तर स्कूलमध्ये. मग त्याच्या हिशोबाने लवकर तयारी करावी लागेल. तर मी आता पटापट पहिले सगळं आवरते पटकन आणि लवकर झोपूया. तर बघा सगळं आवरलं त्यानंतर असतं म्हणजे आमचं प्री प्लॅनिंग की ड्रेसचं तर सगळं झालं म्हणजे अल्टरेशन वगैरे. पण त्याच्यावर जी ज्वेलरी मी तुम्हाला दाखवली की त्यांनी जी ज्वेलरी दिली होती ती व्यवस्थित नव्हती. तर माझ्याकडे जे ऑक्साईडचं सगळं ज्वेलरी कलेक्शन आहे तर त्यातलं मी तिला दाखवत होती की बघ हे घाल नाही तर हे घाल. कधी पण या गोष्टी आपण रात्रीच केल्या ना तर सकाळी मग घाई होत नाही जास्त. कारण सकाळी ऑलरेडी बाकीच्या गोष्टी सुद्धा असतात म्हणजे हेअरस्टाईल म्हणा, मेकअप म्हणा, मग हे चुकलं ते राहिलं अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. तर म्हणून मी तिला म्हटलं की तू आत्ताच चॉईस कर तुला काय घालायचंय त्याच्यावर एक्झॅक्टली. तर बघा आमचं तेच चाललंय. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी निष्ठाचा राजस्थानी घुमर साठी मेकअप कसा केला. मी हेअरस्टाईल पण घरीच केली, मेकअप पण संपूर्ण घरी केलाय आणि कसं मी तिला ओव्हरऑल तयार केलं. मुलांच्या फंक्शनसाठी तुम्ही कसं काय तयारी करू शकता तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला खरंच बघायला आवडेल का ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तरच मी ते तुम्हाला दाखवेन. तर बघा हिचं काय चाललंय. म्हणजे ती घालून बघते की मी जर हल्ली डान्स करताना तर माझी ज्वेलरी सुद्धा हलेल. म्हणजे किती काय विचार करतात ना मुलं त्याचा काही अंदाज नाही लावता येणार. तर मुलींचं म्हणजे मुली असल्यानंतर ना ह्या एक गोष्टींची खरंच खूप मजा असते की ते आपल्यासोबत शेअर करतात, सांगतात. निष्ठा आता बऱ्यापैकी मला बऱ्याचशा सगळ्या गोष्टी सांगत असते. जसं आपण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं काही गोष्टी खूप विसरायला लागतो. पण मुलांच्या ह्याच्याने आपण परत त्या गोष्टी एन्जॉय करतो आणि परत त्या वयामध्ये जातो. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.